त्यांनी मला कलेक्टर साहेबांच्या कॅबिन मध्ये दिल्या आणि ज्या पद्धतीनं मध्य प्रदेश मध्ये आज त्यांच्या नेतृत्वाखाली त्या स्किल डेव्हलपमेंटचं कामकाज चाललंय आणि तरुण घडवण्याचं जे त्यांना महामंडळाची साथ कशी मिळेल याच्याबद्दल माझी चर्चा झाली. म्हणजे त्यांनी जर तरुण घडवला त्याला जर प्रशिक्षण दिलं जग झाला पाहिजे ही खरी संकल्पना आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री असताना ती मांडली. याकरिता अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेमध्ये बदल केला आणि बँकेमधून व्यवसायासाठी कर्ज आणि घेतलेल्या कर्जाचं व्याज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ त्या ठिकाणी देईल. आज राज्यामध्ये 75,000 मराठा समाज तरुण होत असताना 5,500 कोटीपेक्षा जास्त कर्ज वाटप बँकेने दिलेले आहे आणि 600 कोटीचं व्याज परतावना महामंडळातून त्या लाभार्थ्यांना दिलेलं आहे. आज आपल्या जिल्ह्याच्या दौऱ्यामध्ये आम्हाला खूप असं लक्षात आलं की बँक थोडीशी सकारात्मक नाही आहे. काही लोकांचं शेतीपूर्वक पीक कर्ज घेतलेलं आहे त्याच्यामुळे सिबिल थकलेलं आहे. बँकेला अजूनही तरुणांवरती विश्वास टाकताना थोडेसे ते काटकसर करत आहेत आणि आजच्या बैठकीमध्ये कलेक्टर साहेबांच्या उपस्थितीमध्ये बँकांना हे सक्त ताकीद देण्यात आली की जी प्रकरणं आपल्याकडे प्रलंबित आहे ते पुढच्या येणाऱ्या 10 ते 15 दिवसामध्ये काढावी. त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यामध्ये ब्रांच लेवलपर्यंतचं माहिती आपल्या बँकेच्या माध्यमातून तिथपर्यंत लेखी स्वरूपावरती काढावे आणि त्याचे परिपत्रक आम्हाला कलेक्टर साहेबांनाही पाठवावं जेणेकरून एखादा बँक मॅनेजर योजना माहीत नाही किंवा जर कर्ज देण्यासाठी जर दिरंगाई करत असेल तर त्याच्यावरती कडक कारवाई करता येईल अशा प्रकारचा निर्णय आज घेतलेला आहे. मला विश्वास आहे की या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाज आहे त्याला उद्योजक व्हायचं आहे कारण आम्हाला नोकऱ्या नाही आहेत आम्हाला आरक्षण नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आम्हाला व्यवसाय करण्याकरिता जर बँकेने पाठबळ दिलं तर आमचा मराठा समाज या ठिकाणी आर्थिक सक्षम होऊन जाईल आणि तोही त्या ठिकाणी प्रभावामध्ये त्या ठिकाणी व्यवसाय करू शकेल.